हाय फ्रेंड्स, लर्न विथ फनिया चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी, विषय मराठी, प्रकरण नंबर 18. प्रकरणाचं नाव आहे जलदिंडी. जलदिंडी या प्रकरणाच्या खाली पान नंबर 83 ते 86 वर जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया जलदिंडी या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. पान नंबर 83 वर आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, खालील परिणाम कोणत्या घटना व कृतीचे आहेत ते सांगा. तर आपल्याला एका बाजूला परिणाम दिलेले आहेत आणि एका बाजूला घटना दिलेल्या आहेत. तर परिणामासाठी आपल्याला अ दिलेला आहे. लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला. तर हा कोणत्या घटनेचा परिणाम आहे? तर ती घटना आहे, लेखकाने मुलाला भित्रट म्हटले म्हणून लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला. आ दिलेला आहे, नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं. तर कोणत्या घटनेचा परिणाम आहे? तर घटना आहे, पाण्यावर सर्व प्रकारची घाण पसरलेली होती आणि ती घाण कुजून पाण्यावर एक प्रकारची काळी साय पसरली होती. त्याचा परिणाम असा आहे की नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं. नंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे, इतर लोक आपली घृणा विसरले. तर घटना आहे, डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सगळ्यांनी बाहेर काढला त्यामुळे इतर लोक आपली घृणा विसरले होते. यानंतर याच खाली प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, खालील आकृती पूर्ण करा. पाण्यातील प्रदूषित घटक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. तर पाण्यातील प्रदूषित घटक आहेत, प्लास्टिकच्या पिशव्या, वाढलेली जलपर्णी, काळे पडलेले खडक, दलदल झालेली काठावरील माती. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, लेखकाच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी होती या संबंधीच्या घटनाक्रमाचा ओघ तक्ता बनवा. तर ओघ तक्त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की नदी काठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा वन राईड साठी राखणे. आपल्याला ओघ तक्त्यामध्ये पुढे सांगता येईल, सांडपाणी शुद्ध होऊन मिळालेले पाणी झाडाझुडपांना देणे, ते पाणी झाडांसाठी खतपाणी होणे, त्यामुळे झाडे फोफावणे आणि नदीपात्रातून येत शहरात शुद्ध हवा पसरणे. यानंतर आपल्याला पुढच्या पानावर प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे, पालखी 16 या शब्दातील अक्षरांपासून पालखी व 16 हे शब्द सोडून 4 अर्थपूर्ण शब्द तयार करा. याच शब्दापासून आपल्याला 4 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. तर तयार होणारे शब्द आहे, पाल, लळा, खिळा, 16. यानंतर याच खाली प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, स्वमत लिहा.
तुम्हाला तुमच्या मनाने या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे, स्वतःचं मत नोंदवायचं आहे. आता जे उत्तर मी देईल ते नमुना उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, स्वतःचं मत नोंदवण्याची सवय लावा, हे फक्त नमुना उत्तर म्हणून याचा वापर करा. या ठिकाणी अ दिलेला आहे. नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. तर याचं नमुना उत्तर आहे, माणसे नदीत आंघोळ करतात तेथेच कपडे भांडी धुतात, गुरांना तेथेच धुतात, शिवाय नदीतच केर कचरा टाकतात, मलमूत्र विसर्जन करतात, वापरून झालेल्या सर्व टाकाव वस्तू नदीत टाकतात. लहान मोठे उद्योग करणारे लोक आपल्या उद्योगातील सांडपाणी नदीत सोडून देतात. रासायनिक कारखाने रसायनयुक्त सांडपाणी तसेच रासायनिक कारखाने रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडतात. देवपूजेचे निर्माल्य असेल किंवा मृत माणसांच्या अस्थि नदी सोडल्या तर पुण्य मिळते या कल्पना असतील, या कल्पनेने या गोष्टीसुद्धा नदीतच सोडल्या जातात. या सर्व कृतींमुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. यानंतर तुम्हाला तुमचं मत नोंदवायचं आहे, त्यासाठी आपल्याला आ दिलेला आहे. पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली, याचे तुम्हाला समजलेले कारण स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाने उत्तर लिहायचं आहे की पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली. तर याचं कारण मला असं सांगता येईल की मोठ्या हौसेने लेखकाने आपल्या मुलाला नौका शिकवायला नेली. होडी चालू झाली आणि वेग वाढला तेव्हा ती हिलकावू लागली. ती जी होडी आहे तर ती इकडून तिकडे होऊ लागली. होडी उलटी होऊन आपण पाण्यात पडू की काय असे त्या मुलाला वाटू लागले. या क्षणी तो मुलगा घाबरला आणि लेखकाला वाटले की तो बुडण्याला घाबरत होता. खरे तर मुलगा पट्टीचा पोहणारा होता, म्हणजे अतिशय पाण्यामध्ये पोहण्यात तो अतिशय तरबेज होता. खडक वासला धरणातही पोहण्याचा त्याला आत्मविश्वास होता. मात्र या नदीचे पाणी प्रचंड घाण झालेले होते. त्या नदीच्या पाण्यामध्ये नाना तऱ्हेचा केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र, टाकाऊ वस्तू जमा झालेल्या होत्या. अशा पाण्यात कोणालाही उतरण्याची केळस आली असती आणि तीच त्या मुलाला वाटली. त्या घाण पाण्याचा त्याला स्पर्श सुद्धा नको होता, म्हणून तो पाण्यात पडायला घाबरत होता. यानंतर सोमत मध्ये आपल्याला ई दिलेला आहे. जलदिंडी मध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडीने कराल ते लिहा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, मी प्रथम पोहायला शिकेन. पाण्यात कोणतेही काम करायला पोहता यायलाच हवे. त्याचबरोबर बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या युक्ती मी शिकून घेईल. त्यानंतर मी होडी चालवायला शिकेन. जलदिंडीमध्ये वस्तूंची व माणसांची वाहतूक करण्यासाठी होडी चालवता येणे आवश्यक आहे. यामुळे जलदिंडीतील बरीचशी कामे मला करता येतील. तसेच मी साफसफाईचे कोणतेही काम अत्यंत आवडीने करेन. जलदिंडीमध्ये नको नको त्या घाण वस्तू उचलण्याची वेळ येते. मी न कंटाळता या वस्तू उचली. जलदिंडी चालू असताना मी नदीकाठी वेगवेगळी झाडे लावण्याचे काम करेन.
यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे। स्वतःचे हात वापर की कचरा काढायला। लेखकाच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल? उदाहरण लिहा। तर आपल्याला उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे तर याचं आपल्याला उत्तर सांगता येईल। दुसऱ्यांना उपदेश करून सांगितलेली कामे कधीच पार पडत नाहीत। मात्र शाळेत काही कार्यक्रम असेल तेव्हा आमचे जाधव सर कोणाला काहीही सांगत नाही, तेच सतरंजीचे एक टोक उचलतात आणि पसरायला सुरुवात करतात। मग काय, सर्व मुले धावतात। मग ते चार पाच मुलांना सतरंजी पसरण्याचे काम वाटून देतात। टेबल खुर्ची पुसायची असेल तर फडका घेतात आणि सुरुवात करतात टेबल पुसण्यासाठी। अशा प्रकारे जाधव सर न बोलता काम करून घेतात। म्हणूनच लेखकांच्या आईचा उपदेश मला खूप पडतो। बोलण्यापेक्षा कृतीचा प्रभाव जास्त पडतो हेच करे। म्हणून लेखकाची आई म्हणती ही, स्वतःचे हात वापर की कचरा काढायला। यानंतर पुढे आपल्याला खेळूया शब्दांशी मध्ये अ दिलेला आहे। खालील वाक्यातील काळ ओळखा। तर आपल्याला काळ ओळखायचं आहे त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे। जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल। तर या वाक्यातील काळ आहे भविष्यकाळ। पुढे आ दिलेला आहे। मदतीचा हात लगेच पुढे आला। या वाक्यातील काळ आहे भूतकाळ। त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते। तर या वाक्यातील काळ आहे भूतकाळ। पुढे ई दिलेला आहे। पंढरपूरला लोक चालत जातात। तर या वाक्यातील काळ आहे वर्तमानकाळ। या खाली आपल्याला आ दिलेला आहे। खालील वाक्यांचा प्रकार ओळखा। त्यासाठी आपल्याला अ दिलेले आहे। पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का? तर वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य। पुढे आ दिलेला आहे पण एवढं मोठं कार्य। वाक्याचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य। नंतर पुढे ई दिलेला आहे त्यांना थकवा जाणवत नव्हता। तर वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी वाक्य। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ई दिलेला आहे कचरा काढायला स्वतःचे हात वापर। तर वाक्याचा प्रकार आहे अज्ञार्थी वाक्य। आपल्याला यानंतर पुढच्या पानावर प्रश्न दिलेला आहे। खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा। तर आपल्याला दिलेला आहे भाजीपाला। तर त्याचा विग्रह असं करता येईल भाजी पाला वगैरे। पुढे आहे सुख दुःख। सुख आणि दुःख। स्त्री पुरुष। स्त्री आणि पुरुष। केर कचरा। केर कचरा वगैरे। बहुव्रीही समास। खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द शोधा। त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे चंद्र तारे अनंत आकाशात उगवतात। तर यातील सामासिक शब्द आहे अनंत आणि त्याचा विग्रह आपल्याला असं करता येईल नाही अंत ज्याला तो। दुसरं वाक्य आहे शिक्षकांनी चौकणाचे गुणधर्म शिकवले। तर सामासिक शब्द आहे चौकोन। तर त्याचा विग्रह करता येईल चार आहेत कोण त्याला तो, म्हणजे चार कोणांचा समूह। पुढचं वाक्य आहे लंबोदराला मोदक आवडतात। तर सामासिक शब्द आहे लंबोदर आणि त्याचा विग्रह आहे लंब आहे उदर ज्याचे असा तो। आणि पुढे ई दिलेला आहे
दुष्काळात निर्धनाने कोणाकडे बघावे? तर या वाक्यात सामासिक शब्द आलेला आहे निर्धन आणि त्याचा विग्रह आहे निघून गेले आहे धन ज्याच्या पासून तो म्हणजे निर्धन। यानंतर पान नंबर 86 वर खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा त्यासाठी आपल्याला एक दिलेला आहे नीरस। तर नीरस म्हणजे नाही ज्यात उरला रस ते त्यास म्हणतात नीरस। पुढे आहे दशमुख। दशमुख म्हणजे दहा मुखी आहे ज्याला असा तो। पुढे आहे निर्बल। तर निर्बल या शब्दाचा विग्रह करता येईल निघून गेले आहे बळ ज्यातून तो। आणि पुढे आहे मूषक वाहन। मूषक वाहन या शब्दाचा विग्रह करता येईल मूषक ज्याचे वाहन आहे असा तो। यानंतर आपल्याला खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहायचे आहे। तर सामासिक शब्द आहे चहा पाणी। तर त्याचा विग्रह करता येईल चहा पाणी वगैरे। समासाचे नाव आहे द्वंद्व। त्यानंतर पुढे आ दिलेला आहे क्षणोक्षणी। तर त्याचा विग्रह करता येईल प्रत्येक क्षणाला। आणि समासाचे नाव आहे अव्ययी भाव समास। त्यानंतर पुढे ई दिलेला आहे त्रिभुवन। त्रिभुवन या शब्दाचा आपल्याला विग्रह करता येईल तीन भुवनांचा समूह। समासाचे नाव आहे तत्पुरुष म्हणजे द्विगु समास। त्यानंतर पुढे आहे ई गजानन। गजानन या शब्दाचा विग्रह करता येईल ज्याचे आनन आनन म्हणजे तोंड गजासारखे आहे गज म्हणजे हत्ती असा तो त्याला गजानन असे म्हणतात। समासाचे नाव आहे बहुव्रीही समास। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत बाय। टेक केअर।